राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाने गांजावर कारवाईचा धडका लावल्याचे दिसून येत आहे। आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत फुलंब्री तालुक्यातील 3 वेगवेगळ्या शेतात तब्बल 648 किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत। या कारवाईत 66 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। ही गांजाची झाडे कापसाच्या शेतात लावण्यात आली होती। या प्रकरणी राज्य उत्पादक शुल्क विभागाने 3 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर NDPS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकंदरीतच मागील काही दिवसांपासून राज्य उत्पादक शुल्क विभागाने गांजा पकडण्याच्या कारवाईचा धडाका लावला, यामुळे गांजा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे धरले। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज गणोरी आणि निधोरा या ठिकाणी गांजाची शेती असल्याबाबत माहिती मिळाली। त्या अनुषंगाने निरीक्षक भरारी पथक औरंगाबाद यांनी त्या ठिकाणी कारवाई केली असता एकूण 3 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून 648 किलोग्राम गांजा जप्त करण्यात आलेला असून त्याची एकूण किंमत 66 लाख रुपये इतकी असून 3 आरोपींना अटक केलेली आहे। पुढील तपास निरीक्षक रोकडे करत आहेत।